हाय फ्रेंड्स, स्वातीज ब्लॉगमध्ये मी स्वाती भुजबळ तुमचं स्वागत करते. किती छान असा मस्त डोंगर झाडी, खूप असं सुंदर वातावरण आहे, हिरवगार वातावरण आहे. तर आम्ही आता निघालेलो आहोत कृष्णाई देवीला, म्हणजेच दाणेवाडीला. तर दाणेवाडी हे नाव थोडंसं वेगळं वाटतं, परंतु ज्या त्या भागामध्ये ते त्यांना काही वेगळं वाटत नाही. तर आपण निघालेलो आहोत दाणेवाडी, शिरूर तालुका, पुणे जिल्हा. तर दाणेवाडीमध्ये कृष्णाईचं मंदिर आहे, खूप छान असं मंदिर आहे. तर आता आपण तिथे जाणार आहोत. आम्हाला रस्ता फारसा माहीत नसल्यामुळे तिथे एक बाबा भेटले आम्हाला. त्या बाबांनी आम्हाला योग्य तरीन मस्त असा पत्ता सांगितला, म्हणजे ते आम्हाला तिथपर्यंत सोडवायलाच आले म्हणा ना. तर त्यांचे खूप खूप आभार. खूप छान असे बाबांनी आम्हाला सोडलं तिथं. बघा, आता मंदिर जवळच आलेलं आहे. मंदिराच्याच कडेला नदी आहे. हा नदीचा मागचा भाग दिसतोय आपल्याला. हे ते बाबा ज्यांनी आम्हाला योग्य पत्त्यावर आणून सोडलं. हा, खंडाळ्याचे आहेत ते बाबा नरवडे. तुम्ही इकडेच यायचे होते का? पुढे जायचे. होय, धन्यवाद धन्यवाद. तुमचं मस सापडलंय ना आम्हाला. शिक्रापूर वरून आले आम्ही खंडाळ्याचे. हा का, काय आणणार? नरवडे. होय, पाहुणे जे आपले नरवडे नरवडे. हा हा हा, चालते चालते. बघे असल नरवडे पाहुणे नाही ना आहेत नरवड्या, म्हणजे ओळखीचे बरेचसे. तिथून मंदिर दिसत होत ना कडेला. कोण कोण म्हणायचं ना मग नदी नदी एवढा लांब फुगा. हा, पुढं धरण भरलेत ना, त्यामुळे फुगार आले एवढा जास्त असेल. कडला टेम्पो माग टेम्पो जाईल तिकडे बांधा काम करपाय त्याच्या माग. नेहमीची जी माणसं असतात ना, असे छोटे छोटे वळणारे रस्ते, त्यांच्या डोक्यात नसेल सांगायचे, पण कधीतरी येणार माणसाला, मग ते होतच ना. आता आपण मंदिराच्या एकदम जवळच पोहोचलोय. आता थोडस कॉर्नर मारला की आता मंदिर दिसते आपल्याला. तसं करा, छोटस असं हे मंदिर आहे, पण खूप छान आहे. बरच पाणी वर आले तरी नाही, पहिले लय खाली होत है ना. प्रेम इकडे हो, पप्पा पुशी जा. मस्त असं हे मंदिर. शुक्रवारी मंगळवारी इथे खूपच गर्दी असते. आम्ही लवकर आल्यामुळं आम्हाला जास्त गर्दी नाही लागली. आता आम्ही नदीवर जाणार आहे हातपाय वगैरे धुवायला, आणि पाणी आणणार आहे देवीला घालायला. हे पूर्ण भिंतीवर असे देवीचे तांदळे असे निघलेले आहेत. देवीसाठी मंदिर बांधलं, त्या मंदिरामध्ये तांदळांची स्थापना करायची असं ठरलं.
परंतु मंदिरामध्ये एकही तांदळ नाहीये. सर्व तांदळ हे बाहेरच निघलेले आहेत. हे इथले एक वैशिष्ट्य आहे. मंदिर पूर्ण मोकळं जाऊ नको. बाहेर भिंतीवर दगडांवर असे सगळे तांदळे निघलेले आहेत. त्यामुळे ही सर्व पूजा बाहेरच करतात. आता या सर्व तांदळांना पाणी घालणार आहे मी. प्रेम हाय कर. नदीमध्ये खूप साऱ्या लोकांनी मोटर टाकलेल्या आहेत. त्यामुळे हे असे बॅलर तरंगलेले दिसतात. जे बॅलर तरंगलेले आहेत त्या बॅलर खाली मोटर असते. पाणी घातल्यानंतर आता आम्ही शेंदूर लावणार आहोत देवीला. जेवढे तांदळे आहेत त्या सगळ्यांना शेंदूर लावायचा. सकाळची वेळ आहे त्यामुळे पक्ष्यांचा एकदम मस्त असा किलबिलाट मागे ऐकू येतोय. हा सुद्धा तुला असेल. हा सगळ्यांचा शेंदूर लावून झाल्यानंतर हळदी कुंकू लावून आता ओटी भरणार आहोत आम्ही. तू इकडे बघ कॅमेऱ्याला असे करून देता का ताईच चालू ना. हा ठेव दोन्ही चालू कर केलं का. आता ओटी भरून झालेली आहे आणि आता नारळ फोडून नैवेद्य वगैरे दाखवलं की मग आम्हाला जेवायला करता येईल जेवण.
चला कसे सकाळी मस्त अशी जास्वंदीच्या कळ्या नेल्या होत्या, त्या मस्त अशा उमलल्यात. आता जास्वंदीची फुलं ही खूपच छान दिसत होती. मागे पक्ष्यांच्या किलबिलटाने जणू माझ्या व्हिडिओला म्युझिकच दिलेले. खूप छान असं चिवचिवाट आहे. आत्या पाण्यात चालली. पाण्यातही आम्ही हळदी कुंकू वाहून नैवेद्य सोडला. नदीला ह्यावेळेस खूप पाणी होतं, नाहीतर पाणी जरा कमी असतं. पावसाळा असल्यामुळे ह्यावेळेस जास्त होतं. आता आम्ही जेवायला बसणार आहोत, तर या तुम्ही सुद्धा जेवायला. आम्ही बनवून आलेले आहे पोळ्या, गुळवणी, आमटी, भात, भजी, कुरडई, पापडी. तर मस्त असं आता आम्ही जेवण करणार आहोत.
मंदिराच्या जवळपासचा हे परिसर खूपच छान आहे, तर छान असं आमचं दर्शन झालं, जेवणही झालं. आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही, तो त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. मस्त खा, हसत रहा.